कालावधी ह्याला म्हणतो जीवन म्हणतो. या जीवनात आपल्याला कसं वागायचं, काय वागलं पाहिजे, आपल्या व्यवहारातला काम धंदा आहे, व्यवसाय आहे, हे करत राहायचंच आहे आपल्याला. पण ह्याच्याबरोबर आपण मानव म्हणून कसं राहिलं पाहिजे, देशाचा नागरिक शुद्ध नागरिक कसा व्हावा, हे नानेसाहेबांनी प्रत्यक्ष सांगितलं प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी. देशाचा नागरिक हा शुद्ध कसा व्हावा, मग शुद्ध होण्यासाठी काय पाहिजे विचार, मग हे विचार धारण करता आलं पाहिजे. मग आपण जर हे जर विचार धारण केले तर मानव आहोत, मग स्वधर्म झाला तो आपला. मग आपल्या आंतरिक परमेश्वर आहे, चराचर सृष्टीत आहे, सगळ्या ठिकाणी देव आहे, मग तो कुरून उरलेला आहे. मग देवाच्या बाबतीत कशी आपली धारणा असते, सगळं देव देतो, सगळं देवाबद्दल सांगतो आपण, परमेश्वर देतच आहे, आपण घेणारी माणसं आहोत. मग आपण त्या विचाराचा किंवा ज्ञानाचा आपण फक्त परमेश्वराकडे देवा मला हे दे, देवा मला ते दे, हे मागत राहतो. पण देवाकडे आपण हे मागत नाही, मला तुझ्याकडले असले सद्गुण दे, माझ्याकडे तुझ्याकडे असले सुविचार दे, तुझ्याकडे असलेले बंधुभाव आहे, तुझ्याकडे असलेला जो कुठलाही भा जातीवाद धर्मवाद गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद नाही, ते माझ्याकडे कसे विचार आहेत, हे परमेश्वराकडे का नाही मागत, हे देवाकडे का नाही मागत, की मला आजपर्यंत तू निरोगी आयुष्य दिलंस, हे तुझ्या कृपेने मला मिळालं, मला जेव्हा रोग होतो तेव्हा परमेश्वराकडे धावा करतो, देवा आता मला कुठला रोग यायला नाही, माझं जे रिपोर्ट आहेत ते नॉर्मल यायला पाहिजेत. अरे परमेश्वर काय करणार त्यावेळेला, अरे आपण का खाल्लं, आपलं पोट बिघडलं तर परमेश्वर जबाबदार त्याला नाही, आपण जबाबदार आहोत. आपलं काम, आपलं कर्तृत्व, आपण कसं कर्म करतो त्याच्यावर अवलंबून असतो, परमेश्वर नाही. परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, तो म्हणतो की मी जीवन दिलेलं आहे तुम्हाला, एवढं इथून इथपर्यंत आयुष्य आहे, तुम्ही काय करायचं हे जास्त त्याने ठरवलं पाहिजे, कसं वागावं, कसं मानून राहावं. कर्म एक चांगलं कर्म असतं, सत्कर्म म्हटलं जातं, एक दुष्ट कर्म म्हटलं जातं, कुकर्म म्हटलं जातं. मग आपण कर्माकडे कसं असतो, कर्म सत्कर्माकडे कसं वळलं पाहिजे, आणि कर्म हे दुष्टकर्माकडे कोणी का नाही, यासाठी काय केलं पाहिजे आपण. मग यासाठी मानवतेची धर्माची शिकवण मिळाली, संत महात्म्यांजली जे परमेश्वराकडे असलेले गुण आहेत ते आपण कधी मागितले का. आपण देवळात जातो, देवाकडे काय मागतो, देवा माझा मुलगा पास व्हायला पाहिजे, चांगलं मला परीक्षेत मार्क मिळाले पाहिजेत, मला भरती झाली पाहिजे, मला हा फायदा झाला पाहिजे, मला तो फायदा झाला पाहिजे, म्हणजे परमेश्वराकडे आपण फायदा येतो. मग तिथे सुद्धा आपण भ्रष्टाचार करतो, देवा मला तू हे काम